नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय गणित आणि गणितातले जे आपण आज उदाहरणं घेणार आहोत ते सर्व उदाहरणं आपल्याला अगदी शॉर्ट ट्रिकच्या सहाय्याने सोडवायची आहेत. अशीच सर्व प्रकारची उदाहरणं आज आपण घेणार आहोत. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे बेरजेचा प्रकार. आता बेरीज काय करतोय आपण बघा, सलग नैसर्गिक संख्येची बेरीज करतोय, म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज करतोय. जसं की आहे काय आहे बघा, 1, 2, 3, 4 डॅश 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 अधिक 29 पर्यंत संख्यांची बेरीज करायची आहे. आपण काय करू शकतो, परीक्षेमध्ये गणित जर विचारलं आपल्याला तर आपण 1 पासून 10 पर्यंत संख्या अशा मोजून आपण त्यांची बेरीज करू शकतो. पण त्याच संख्या जर 100, 80, 90, 50 पर्यंत असतील तर त्यांची बेरीज करता येईल, पण त्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो आणि वेळेच्या दृष्टीने आपल्याला वेळ कमी असतो प्रत्येक प्रश्नाला. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, शॉर्ट ट्रिकच्या सहाय्याने यांची बेरीज कशी करायची आहे ते पाहायचं आहे. तर शेवटचा अंक कोणता आहे तो तुम्हाला फक्त बघायचा आहे. काय शेवटचा अंक 29 आहे, 29 नंतर काय येतं पाहायचं आहे तुम्हाला, 30 येतं. आणि या दोघांच्या गुणाकाराला तुम्हाला 2 भागायचं आहे. भागून घ्या, 2 काय 29 भाग बसत नाही, 2 तुम्ही 30 भाग घाला. 2 30 भाग घातलं किती येतं बघा, 15 येतं. आणि 29 × 15 करायचं आहे. हे 15 × 90 = 35 × 13 हे 15 × 30 = 30 × 13 = 43. म्हणजे याचा अर्थ पहिल्या 29 नैसर्गिक संख्यांची बेरीज ही 435 येत आहे. आणखीन एक उदाहरण घेऊया आपण. आपण काय करूया दुसऱ्या उदाहरणामध्ये, 1 पासून ते 80 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करूयात. तर शेवटचा अंक काय आपल्याकडं, 80 आहे. 80 नंतर काय येतं बघा, 81 येतं. आणि याला कितीने भागायचं आहे तुम्हाला, 2 भागायचं आहे. 2 तुम्ही 80 भाग घालून घ्या, बाकीचा वस्तू बघा 40 आणि गुणाकार करायचा आहे. हा 4 × 1 = 4 आणि हे 4 × 8 = 32 आणि हा 0 = 0 म्हणजे याचा अर्थ याची किती बेरीज येत आहे, 3240. आता आपण पाहतोय क्रमवार आहेत पण 1 पासून नसलेले, म्हणजे 1 पुढून इथून काय घेतलेलं आहे, 20 पासून ते 50 पर्यंत संख्यांची बेरीज करायची आहे. तर अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी सुद्धा तीच ट्रिक वापरायची आपल्याला. 1 पासून 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची अगोदर बेरीज काढून घ्यायची आणि त्यानंतर 1 पासून 19 पर्यंतच्या संख्यांची बेरीज ही त्या 50 पर्यंत काढलेल्या संख्येच्या बेरजेतून वजा करायची. म्हणजे कसं, 1 पासून 50 पर्यंत शेवटचा अंक आहे 50, 50 नंतर काय येतं बघा, 51 येतं. आणि याला आपल्याला कितीने भागायचं आहे, 2 भागायचं आहे. 2 तुम्ही 50 भागून घ्या. हे 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 उरलेला आहे, 2 × 5 = 10 करा गुणाकार. 25 × 1 = 25, 2 × 2 = 2, 25 × 5 = 1625 आणि त्यामध्ये 2 × 127 म्हणजे याचा अर्थ 1275 ही कोणाची बेरीज झालेली आहे, 1 पासून ते 50 पर्यंतची. मग आता आपल्याला कुठून दिलेली आहे, 20 पासून दिलेली आहे. म्हणजे 20 पाठीमागचा कोणता अंक असतो, 19 असतो. म्हणजे 19 पर्यंतची बेरीज करून घ्या. हे 19 नंतरचा अंक 20/2, 2 × 1 = 0 करा बेरीज. गुणाकार 19 × 10 = 9 आणि पहिली आलेली बेरीज किती आहे, 1275 करा वजा बाकी. 5 × 0 गेले, 5 राहिले, 7 × 9 जात नाही, 17 झाले, 17 × 9 गेले, 8 राहिले, 1 × 1 गेला, 0 राहिला आणि 1 ला 1. म्हणजे किती येणार आहे बेरीज, 20 पासून 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज ही येणार आहे 1085. आता आपण पाहूयात समसंख्यांची बेरीज. समसंख्येची बेरीज बघा काय आहे, 2 + 4 + 6 + ……… 60 इथपर्यंतच्या आपल्याला काय करायची आहे, संख्यांची बेरीज करायची आहे. खूप सोपं आहे. 2 पासून 60 पर्यंत एकूण समसंख्या किती असतात बघा, 30 असतात. आणि 30 नंतर काय येत आहे, 31 येत आहे. फक्त तुम्हाला गुणाकार करायचा आहे. हे 3 × 3 = 3, 3 × 9 आणि 0 = 0 म्हणजे याचा अर्थ या समसंख्यांची बेरीज किती येणार आहे, 930 येणार आहे. आता मग सगळंच पाहूयात की क्रमवार समसंख्या घ्यायच्या अगोदर आपण काय करूया, 20 पासून पुढच्या संख्या घेऊया, 20, 22, 24 + 60 पर्यंत. तर यांचं इथंच करायचं आहे. अगोदर 2 पासून 60 पर्यंतच्या संख्या काढून घ्यायच्या आहेत बेरीज. त्यांची किती बेरीज झाली आपण वर काढलेलीच आहे, 930 आलेली आहे. आणि 20 पाठीमागचा समांक कोणता आहे, 18 आहे. 18 म्हणजे किती समसंख्या होतात बघा, 9 समसंख्या होतात. 9 नंतर कोणता अंक असतो, 10 असतो. दोघांचा गुणाकार करून घ्या, 9 × 10 = 90 करा वजा बाकी. 0 × 13 = 9 = 4 राहिले, 9 + 1 दिल्यामुळे ते उरले 8. म्हणजे याचा अर्थ 20 पासून 60 पर्यंतच्या संख्यांची बेरीज ही किती येत आहे, 840 येत आहे. त्यानंतर पाहतोय आपण विषम संख्यांची बेरीज. विषम संख्यांची बेरीज खूपच सोपी असते. काय आहे उदाहरणात, 1 + 3
अधिक पाच अधिक डैश 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 अपन काय करूया 51 पर्यंत घेऊया. फक्त तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की 51 पर्यंत एकूण विषम संख्या किती असतात. तर 50 पर्यंत 25 आणि 51 ही एक, म्हणजे एकूण किती विषम संख्या झाल्या, 26 विषम संख्या झाल्या. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, त्या 26 चा तुम्हाला वर्ग करायचा आहे. 26 चा वर्ग करा. 26 चा वर्ग असतो 676. म्हणजे याचा अर्थ 1 ते 51 पर्यंत विषम संख्यांची बेरीज किती येत आहे, 676 येत आहे. आणखीन एक समजा करून बघितलं आपण, 1 अधिक 3 अधिक 5 अधिक काय करूया आपण 101 पर्यंतचे करून घेऊया. 100 पर्यंत 50 विषम संख्या असतात आणि हे 101 ही एक, म्हणजे याचा अर्थ किती विषम संख्या झालेल्या आहेत, 51 विषम संख्या झालेल्या आहेत. आणि 51 विषम संख्येची तुम्हाला बेरीज करायची आहे, वर्ग काढायचा आहे 51 संख्या असल्यामुळे. 51 चा वर्ग करा तुम्ही. 51 चा वर्ग असतो 2601. म्हणजे याचा अर्थ 1 पासून 101 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती येत आहे, 2601. आणि जर 1 पासून संख्या नंतर पुढून संख्या दिली असतील, तर ज्याप्रमाणे आपण समसंख्येचं काढलं होतं तसंच आपल्याला काढून घ्यायचं आहे. उदाहरणार्थ 31 पासून आपल्याला काय दिलेलं आहे, 33 डॅश 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 अधिक 101 पर्यंतच्या संख्या दिलेल्या आहेत. तर 101 पर्यंत आपण अगोदरच काढलेला आहे, किती आहे बघा 2601 आहे. वजा, आता वजा किती करायचं आपल्याला ते काढावं लागणार आहे. 31 च्या पाठीमागची कोणती संख्या असते विषम, 29 असते. आणि 29 1 1 3 5 7 असं जर आपण मोजलं तर एकूण विषम संख्या किती होणार आहेत, 15 विषम संख्या होणार आहे. मग तुम्ही 15 चा वर्ग यातून फक्त वजा करायचा आहे. 15 चा वर्ग आहे 225. 1 मधून 5 जात नाही. इथला 8चा इथे घेतला, 10 झाली इथला, 8चा इथे घेतला, 11 झाले, 11तून 5 गेले. त्यानंतर 9तून 2 गेले, 7 राहिले, 7ला 5 उरले, 5 मधून 2 गेले, 3 उरले, 2ला 2. म्हणजे याचा अर्थ 31 पासून 101 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज ही किती येत आहे, 2376 येत आहे. या काही बेरीज करायच्या सोप्या अशा ट्रिक आहेत.